अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे धुळे तालुक्यातील मुक्ती ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड प्रक्रिया गुरुवारी पार पडली. यावेळी सरपंच पदासाठी इंदुबाई भगवान पाटील तर उपसरपंच पदासाठी विशाल पाटील यांचे नामनिर्देशन पत्र निवड समितीकडे दाखल झाले होते. आवश्यक गणपूर्ती झाल्यानंतर या निवड प्रक्रियेला सुरुवात झाली व त्यात इंदुबाई पाटील यांची सरपंचपदी आणि विशाल पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून RB राजपूत उपस्थित होते. त्यांना तलाठी PS अहिरराव, ग्रामसेवक BB सोनवणे यांनी सहकार्य केले. दरम्यान सरपंच व उपसरपंचपदी निवड झालेल्या इंदुबाई पाटील तसेच विशाल पाटील यांच्या उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. या प्रसंगी उमाकांत पाटील, रितेश पाटील, भगवान चौधरी, शरद पाटील, माजी सरपंच सुशीलाबाई पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांची ढोल ताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. सौ नंदाबाई सुदाम साळुंके यांनी राजीनामा दिल्यानंतर ठरल्याप्रमाणे जॉर रूपच्या गेल्या 15 वर्षापासून दिलेला शब्द पाडण्याची प्रथा असलेल्या या इलेक्शनमध्ये आमच्या इंदुबाई भगवान या नवनिर्वाचित सरपंच झालेल्या आहेत. नंदाबाई सुदाम पाटील यांनी गावाला पाणी पुरवठ्याचा शब्द दिलेला होता आणि तो प्रामाणिकपणे त्यांनी पाळला आणि पुढे गावातील उरलेल्या सुविधांसाठी हिंदू आजींनी सुद्धा आणि त्यांच्या मुलांनी सुद्धा काम करावं. लोकांसाठी आपण जेव्हा उपयुक्त होतो तेव्हा लोकांना आपल्याबद्दल आदर असतो म्हणून ठरल्याप्रमाणे जे सगळे 15 मेंबर जे ग्रामपंचायत मेंबर आमच्या काही विरोधात निवडलेले आहेत त्यांनी सुद्धा या ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये बिनविरोधसाठी मतदान केलं.